नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकणवासियांना दिलेलं वचन पूर्ण करणार असल्याचा निर्धार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील सिंगल लेन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निश्चय सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे आणि त्याच दृष्टीने या सिंगल लेनचे काम पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर या मार्गाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचा हा 10वा पाणी दौरा असून यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि तंत्रज्ञ यांना सिंगल लेनचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना देऊन युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा या 12 वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आत्तापर्यंत 4,500 कोटींचा निधी वितरित केला आहे. तरीही निधी आणि अन्य काही कारणे देऊन या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम रखडवले गेले आहे असा आरोप कोकणवासी आणि सर्वसामान्य जनतेच्याकडून होत आहे. याबाबत कोकण विकास समिती यांच्या वतीने डोंबिवली येथे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार असे सांगून या कामाची एक मार्गिका कोकणमध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी खुली करण्याचा निर्धार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. आपण स्वतः दर आठवड्याला या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत असल्याचे सांगितले. 4 महिन्यात 10 वेळा पाहणी केली तरीही या कामावरून मनसेने तोडफोड आंदोलन केले, जागर यात्रा सुरू केली आहे. मनसेच्या या श्रेयवादाच्या प्रयत्नांना त्यांनी कामातून प्रत्युत्तर दिले आहे. डोंबिवली जिमखाना येथे गोवा महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न आणि त्यावर उपाय याविषयी कोकणवासियांबरोबर खुली चर्चा केली. यासाठी कोकण विकास समितीने पुढाकार घेतला होता. यामध्ये अनेक कोकणवासी ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी झाले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि कोडिंगचे धडे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लावणे आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत DPDC योजनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला 31 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असून या शाळांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. रोबोटिक्स आणि कोडिंगचे बाबत शिक्षकांना लाईफ स्पीक्स ही संस्था 3 बॅचमध्ये प्रशिक्षण देणार आहे. यामधील पहिली बॅच नुकतीच अलिबाग तालुक्यातील वैशेत येथे या शाळेत संपन्न झाली. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण होणे तसेच दिलेल्या साहित्यामधून विविध शोध लावण्याची सवय निर्माण होणे यासाठी मोठी संधी रायगड जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. उपक्रमाअंतर्गत 31 शाळांना यापूर्वीच रोबोटिक साहित्यांचे संच दिलेले आहेत. या साहित्याची ओळख तसेच त्यापासून विविध स्वयंचलित उपकरणे निर्मितीचे प्रात्यक्षिक शिक्षकांकडून तयार करून प्रशिक्षण दरम्यान घेण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी यावेळी दिली. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन वेळेचा सदुपयोग करता यावा, गप्पा मारता याव्यात, विचार विनिमय करता यावा यासाठी उपयुक्त ठरेल असे निवारा असणारे विरंगुळा केंद्र उभारल्याचे समाधान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त करत उल्वे नोड येथे विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनावेळी केले. उल्वे नोड येथील सेक्टर 17 मधील बिकानेर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उद्घाटन सोहळ्यास गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुधीर ठाकूर, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष अवधेश महतो, आशिष यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुप ग्रामपंचायत येथील सुमारे 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी झाला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच विकास कामांबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. या विकास कामांमध्ये आपटा मोहल्ला येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, मस्जिद ते बाजारपेठेकडे जाणारा रस्ता,
दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच आपटा सारसई बागेची वाडी घरकुलचे भूमिपूजन करण्यात आले. या विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आपट्याचे सरपंच नाझनीन पटेल, माजी सरपंच दत्ता पाटील, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, ताराचे उद्योगपती बाळूशेठ पाटील, भाजप नेते गणेश पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, शेडोनचे माजी उपसरपंच जगदीश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रोहा तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड आणि माणगावमध्ये असलेल्या तिसे गेट येथे कामावर असलेल्या गेटमॅन चंद्रकांत कांबळे यांची हत्या गोळी घालून अज्ञात मारेकरी यांनी केली होती. या हत्येचा निषेध म्हणून रोहा शहरातील जुना मच्छी मार्केट येथे बहुजन क्रांती पॅन्थर महाराष्ट्राच्या वतीने टायर जाळण्यात आले. भर रस्त्यात चारचाकी गाडीचा टायर जाळून आंदोलन करत घोषणा दिल्याने लोकांची गर्दी झाली. या अचानक झालेल्या घटनेमुळे रोह्यामध्ये एकच खळबळ उडाली. या आंदोलनामुळे रोहा कोलाड आणि अष्टमीकडे जाण्याच्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चंद्रकांत कांबळे यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा केल्या. आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल होत वाहतूक कोंडी सोडवली, तसेच जाळलेले टायर बाजूला करून आंदोलनकर्त्यांना बाजूला केले. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन, शिवसेना महिला आघाडी कर्जत तालुका आयोजित मंगळागौरीचे खेळ आणि हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या डॉ दीपाली सय्यद भोसले आणि बाई पण भारी देवा फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक हळवा धागा, सर्व जाती धर्मांचे नागरिक नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावे, महिलांची संख्या बघून बाई पण भारी देवा आणि पुढे महिला सर्वच क्षेत्रात जसे पुढे आहे तसेच परंपरा जपण्यातही पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. पारंपरिक सण उत्सवाची परंपरा जपली जावी, नव्या पिढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ आणि गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, या महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याचे काम आपण केले असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, कर्जत खालापूर शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनी महिला आघाडी, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, ATOs CSR सहाय्याने रीस येथील गुड हेल्थ हॉस्पिटलमध्ये मोफत कृत्रिम पाय आणि हात वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 3 रुग्णांना कृत्रिम हात देण्यात आले, तसेच 50 रुग्ण या शिबिरामध्ये उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष रेश्मा सुनील कुरुक यांनी गरजूवंतांचे पायांचे मोजमाप घेण्यात आले आणि 10 सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा कॅम्पला बोलावून कृत्रिम पायांचे वितरण करणार आहोत अशी माहिती दिली. तर हा प्रकल्प काही महिन्यात दुसऱ्या शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या वतीने घेण्यात येईल अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष कैलास देशपांडे आणि प्रोजेक्ट चेअरमॅन पंकज झांबरे यांनी दिली. यावेळी रोटरियन क्रेश्मा कुरु, सचिव सुशांत उचील, प्रोजेक्ट चेअरमॅन रोटरियन सुनील कुरु, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर मेडिकल डॉक्टर मिलिंद भगत यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना प्रवासी वर्गातील गणेशभक्तांची आपल्या गावाकडील ओढ लक्षात घेता यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन वेळेत घेता यावे यासाठी गणेशभक्त आतुरलेला आहे. कोकणातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे या भागात मोठ्या प्रमाणात आहे. तो आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनाला आतुरलेला असून या गणेशभक्तांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये, तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित आणि वेळेत व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माणगाव बस आगाराने विशेष काळजी घेत नेटके नियोजन केले आहे. त्यासाठी गणेशभक्तांच्या सेवेसाठी माणगाव आगार आता सज्ज झाले आहे. यंदाचे वर्षीही माणगाव बस आगाराने प्रवाशांची विशेष काळजी घेतली असून मुंबईसह ग्रामीण भागातील प्रवासी नागरिकांच्या सेवेसाठी लाल परी सजली आहे. त्यामुळे मुंबईसह ग्रामीण भागात ही लाल परीच्या विशेष फेऱ्या होणार असून आत्तापर्यंत 27 बस गाड्यांचे आगाऊ आरक्षण फुल झाले आहे.
माणगाव बस आगारात 36 बस गाड्या आहेत. यंदाच्या वर्षी मुंबईतून प्रवाशांना सोडण्यासाठी ज्यादा विशेष गाड्या सोडून प्रवाशांची सोय गणेशोत्सव काळात प्रवाशांना सोडण्यासाठी केली जाणार आहे. तर गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे प्रवाशांना सोडण्याची माणगाव बस आगारावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, कल्याण, भिवंडी यासह अनेक भागात लाल परी प्रवाशांच्या सेवेला धावणार असून यंदा गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाला माणगाव आगार सज्ज झाले आहे.